अवैधरित्या दुचाकीवरून दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांना एएसपी व डीवायएसपी पथकाने गजाआड केले. यावेळी दारूच्या मुद्देमाल व दोन दुचाक्या जप्त केल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या वेळेस आदल्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. डीवायएसपी पथकाने आठवडी बाजारातून MH3BQ1838 वरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना अशोक संपत गवई वय 38 राहणार तोंडवाडा तालुका चिखली यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळून 6,000 रुपयाची दारू व दुचाकी किंमत 40,000 रुपये जप्त केली. एएसपी पथक उमरा फाटा तरवाडी रोडवर पेट्रोलिंग करताना पुरुषोत्तम नामदेव धापरवार वय 30 वर्ष गजानन उर्फ बादल पांडुरंग वचानखडे वय 36 दोघे राहणार पिंपळगाव राजा हे दोघे विना नंबरच्या पल्सर दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक करताना मिळून आले. उपरोक्त दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून 7,448 रुपयाची दारू व दुचाकी किंमत 60,000 रुपये जप्त केले. उपरोक्त तिघांविरुद्ध पोलिसांनी कलम 65E गुन्हा दाखल केला आहे. ही माहिती खामगाव इथून आर्यन न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.